प्लीज सब्सक्राइब विश्वास इजी लर्निंग चैनल एंड प्रेस बेल आइकन टू नेवर मिस द लेटेस्ट वीडियो ऑफ दिस चैनल. थैंक यू. वेलकम यू ऑल इन विश्वास इजी लर्निंग. वी हैव लर्न ट्रांसफॉर्मेशन ऑफ सेंटेंस फ्रॉम फ्यू डेज. इन दिस सेशन ऑल्सो वी आर गोइंग टू सी द ट्रांसफॉर्मेशन ऑफ सेंटेंस मीन्स इंटरचेंज ऑफ असर्टिव टू इंट्रोगेटिव. इन फर्स्ट व्हिडिओ वी हॅव लर्न हाऊ अफर्मेटिव्ह चेंज इन टू निगेटिव्ह, म्हणजे होकारार्थी वाक्य असं नकारार्थी कसं करायचं ते आपण शिकलो. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नकारार्थी वाक्याचं होकारार्थी कसं करायचं ते देखील आपण बघितलं. त्यानंतर आपण होकारार्थी वाक्याचं एक्सक्लामेटरीमध्ये म्हणजे उद्गारार्थीमध्ये कसं रूपांतर करायचं ते देखील आपण सोप्या सूत्रांनुसार शिकलो. ते म्हणजे कसं काय विकी बाबू. त्यानंतर एक्सक्लामेटरीचं पुन्हा वापस अफर्मेटिव्हमध्ये कसं आणायचं ते देखील आपण चांगल्या पद्धतीने शिकलो. आज आपण या तासिकेमध्ये इंटरचेंज ऑफ असर्टिव टू इंट्रोगेटिव शिकणार आहोत. असर्टिव मीन्स एस वी ओ फॉर्ममध्ये असणारं वाक्य, म्हणजे त्याला स्टेटमेंट म्हणतात किंवा विधानार्थी वाक्य म्हणतात. आणि इंट्रोगेटिव मीन्स सिम्पल मीन्स प्रश्नार्थी वाक्य, जे दोन प्रकारचे असतात. एक तर व्हर्बल क्वेश्चन मीन्स हेल्पिंग वर्बने सुरू होणारे, त्यालाच रिटोरिकल क्वेश्चन देखील म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये मेक मीन्स असर्टिव्ह सेंटेन्स दिलेलं राहील आणि कंसामध्ये प्रश्न सूचना दिलेली राहील मेक द रिटोरिकल ऑफ दिस सेंटेन्स. तर तेवढं लक्षात ठेवा, रिटोरिकल मीन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य म्हणता येईल. तर आपल्याला माहिती असेल की कुठल्याही वाक्याचं रूपांतरण दुसऱ्या वाक्यामध्ये करताना त्याचे काही नियम असतात. तर जेव्हा आपण प्रत्यक्ष वाक्य सोडवायला सुरुवात करू, एक्झाम्पल घेऊ, तेव्हा तुम्हाला त्याचे नियम देखील माहीत करून देणार. तेव्हा ते नियम आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. एस व्ही ओ फॉर्म म्हटलं तर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, आणि इंट्रोगेटिव्ह फॉर्म म्हटलं तर काय आलं पाहिजे, हेल्पिंग वर्ब. यालाच ए व्ही म्हणजे ऑक्झिलरी वर्ब म्हणता येईल. नंतर एस मीन्स सब्जेक्ट, नंतर वर्ब राहील, नंतर सी मीन्स कॉम्प्लिमेंट्स राहील म्हणजे उरलेलं वाक्य, म्हणजेच ऑब्जेक्ट, आणि लास्टला क्वेश्चन मार्क देणं तेवढंच महत्त्वाचं राहील. सो ए व्ही एस व्ही सी असा देखील फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ए व्ही एस व्ही सी, ए व्ही मीन्स ऑक्झिलरी वर्ब, एस मीन्स सब्जेक्ट, देन व्ही मीन्स वर्ब, अँड देन सी मीन्स कॉम्प्लिमेंट्स मीन्स उरलेलं वाक्य, आणि लास्ट वन इज क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं, असर्टिव वाक्य जर होकारार्थी असेल तर प्रश्नामध्ये नकार येणार मीन्स नॉट येणार, आणि जर प्रश्नामध्ये जर नकार असेल तर इंट्रोगेटिव्ह, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्समध्ये जर नकार दिलेला असेल तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये होकार येणार मीन्स अपोजिट राहणार. बघा, इकडे जर नकार असेल तर इंट्रोगेटिव्हमध्ये होकार राहणार, इकडे जर होकार असेल तर इकडे नकार राहणार. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला माहीत असेल की जर वाक्यामध्ये कुठलंच सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसेल, इफ देअर इज नथिंग हेल्पिंग वर्ब इन सेंटेन्स इन असर्टिव सेंटेन्स, देन यू हॅव टू टेक डू ऑर यू हॅव टू टेक डू ऑर डज ऑर डीड व्हॉट एवर अकॉर्डिंग टू दॅट सेंटेन्स. म्हणजे त्या जर वाक्यामध्ये कुठलंच सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसेल तर तुम्हाला प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय घ्यावं लागेल, एकतर डू घ्यावं लागेल किंवा डज घ्यावं लागेल किंवा डीड घ्यावं लागेल, प्रश्नाच्या काळानुसार ते तुम्हाला पाहावं लागेल. नंतर एवढं लक्षात ठेवायचं, जर काही वाक्य निगेटिव्ह दिलेलं असतात म्हणजे शब्द नकारार्थी असतात, नेवर, नेवर म्हणजे कधीही नाही, तर त्याच्या अपोजिट वर्ड माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे, ते म्हणजे एवर म्हणजे कधीही. त्यानंतर लक्षात ठेवायचं, जर प्रश्नार्थी वाक्यामध्ये म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्समध्ये जर एव्हरी वन हा शब्द जर आलेला असेल तर निगे म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतरित करताना त्याचं काय घेणं आवश्यक आहे, हु हा डब्ल्यू शब्द घेणं आवश्यक आहे. तर ते आपण कसं काय चेंज करणार, कशा पद्धतीने या असर्टिव्ह सेंटेन्सचं इंट्रोगेटिव्हमध्ये रूपांतर होतं ते आपण प्रत्यक्ष उदाहरणाने बघूया. लेट अस सी. Now, look at the first example of assertive sentence. It is not a very difficult task.
या प्रश्नाचा अर्थ असा होतो, या वाक्याचा अर्थ, इट इज नॉट अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, म्हणजे हे काही साधं सुधं काम नाही, म्हणजेच हे कसं काम आहे, हे डिफिकल्ट म्हणजे कठीण काम नाही, म्हणजेच कसं आहे, सोपं काम आहे. परंतु आपल्याला याचा होकारार्थी करायचं नाही, तर याचा इंट्रोगेटिव्ह करायचा आहे, प्रश्नार्थी करायचा आहे. मग आपलं सूत्र काय, ए व्ही एस व्ही सी, ए व्ही एस व्ही सी, व्हॉट इज द फॉर्म्युला, ए व्ही एस व्ही सी, ए व्ही एस व्ही सी किंवा एच व्ही एस व्ही सी. ओके, सो ए व्ही मीन्स ऑक्झिलरी वर्ब. व्हॉट इज ऑक्झिलरी वर्ब ही गिवन हिअर, इज. ओके, इज, देन ऑक्झिलरी वर्ब झालं, येस, सब्जेक्ट, सब्जेक्ट काय दिलेला, इट, देन सब्जेक्ट झाला, वर्ब, वर्ब काय दिलेला आहे, इज इट अ व्हेरी, सी दिलेला, सी, डिफिकल्ट, डिफिकल्ट टास्क, आणि शेवटी काय देणं आवश्यक आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे क्वेश्चन मार्क. बघा आपलं उत्तर तयार झालं. व्हॉट इज अवर आन्सर, इज इट अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, आणि जेव्हा याचं रूपांतर इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्हमध्ये कराल ते बरोबर उतरणार, इट इज नॉट अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. डिड यू अंडरस्टँड, इट इज नॉट अ व्हेरी डिफिकल्ट टास्क इन असर्टिव्ह सेंटेन्स अँड वी हॅव चेंज इन इंट्रोगेटिव्ह, इज इट अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, हे खरंच खूप कठीण काम आहे का, तर उत्तर येईल, इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टास्क, म्हणजे हे कठीण काम नाही आहे. ओके, नाऊ सेकंड सेंटेन्स, लुक एट दिस सेकंड सेंटेन्स. व्हॉट इज सेकंड सेंटेन्स, यू कॅन नेव्हर फॉरगेट इट. आपण बघितलं की जर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये जर नकार असेल तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये होकार आला पाहिजे, आणि असर्टिव्हमध्ये जर होकार असेल तर इकडे नकार आला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगितलं की काही शब्द असे आहेत की ज्याचा मूळ अर्थ हा नकारार्थी असतो, नेव्हर म्हणजे कधी नाही. सेकंड सेंटेन्स इज यू कॅन नेव्हर फॉरगेट इट, नेव्हर आहे म्हणजे याच्यामध्ये नकार आहे, आणि आपल्याला रूपांतरित करताना नकारार्थीचा होकारार्थी करायचा आहे. वी हॅव टू मेक इट पॉझिटिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. सो हाऊ, सो व्हॉट इज अवर फॉर्म्युला, ए व्ही एस व्ही सी. सो ए व्ही मीन्स ऑक्झिलरी वर्ब, सो व्हॉट इज ऑक्झिलरी गिवन हियर, कॅन. देन येस, सब्जेक्ट, सब्जेक्ट मीन्स यू, कॅन यू एव्हर, नेव्हर मीन्स कधी नाही, आणि एव्हर मीन्स कधीतरी. ए कॅन यू एव्हर फॉरगेट इट, रिमेनिंग सेंटेन्स झालं. यू कॅन नेव्हर फॉरगेट इट, इट इज इन असर्टिव्ह, विधानार्थीमध्ये होतं, आणि त्याचं आपण प्रश्नार्थी कसं केलं, कॅन यू एव्हर फॉरगेट इट, तू याला विसरू शकणार का, विसरू शकणार का, मीन्स यू कॅन नेव्हर फॉरगेट इट. डिड यू अंडरस्टँड. नाऊ थर्ड सेंटेन्स, लुक ॲट द थर्ड सेंटेन्स, व्हॉट इज इट, द ताजमहल इज द मोस्ट ब्युटिफुल बिल्डिंग इन द वर्ल्ड. ताजमहल ही जगातली सर्वात सुंदर वास्तू आहे, आणि आहेच, आपल्याला देखील माहीत आहे. ओके, जगातील सातवं आश्चर्य म्हटलं जातं. सो यू हॅव टू चेंज दिस सेंटेन्स इन टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सो हे पहिले पहा की याच्यामध्ये नॉट दिलेलं आहे का, नाही आहे, म्हणजे आपल्याला प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय येणं आवश्यक आहे, नॉट येणं आवश्यक आहे. तर अवर, व्हॉट इज अवर फॉर्म्युला, आपलं सूत्र काय, ए व्ही एस व्ही सी. सो ए व्ही, ए व्ही काय, ए व्ही, ए व्ही मीन्स ऑक्झिलरी वर्ब, त्यालाच हेल्पिंग वर्ब म्हणतात. मग ते घेऊ आपण जशान तसं, इज, इज, नंतर येस, येस मीन्स सब्जेक्ट, सब्जेक्ट काय आहे ते, द ताजमहाल, ताज महाल. ओके, ताजमहाल, ओके, इज द ताजमहल. आता लक्षात ठेवा, इथे हा प्रश्नामध्ये दिलेलं वाक्य आहे होकारार्थी, आपल्याला करायचा आहे नकारार्थी, आणि नकारार्थी शब्द जो आहे नॉट, तो केव्हा पण कधी लावायचा, सब्जेक्ट नंतर लावायचा. इज द ताजमहाल नॉट द, आणि उरलेलं वाक्य जसेच्या तसं, द मोस्ट, ए व्ही एस व्ही सी म्हटलं, ए व्ही मीन्स ऑक्झिलरी वर्ब घेतला, इज, नंतर येस म्हणजे सब्जेक्ट घेतला, द ताजमहाल, या होकारार्थीचा नकारार्थी करायचा आहे म्हणजे नॉट घेतला, नंतर व्ही म्हणजे वर्ब घेतलं, आणि जसंच्या तसं पुढे काय, द रिमेनिंग सेंटेन्स मीन्स इज द ताजमहाल नॉट द मोस्ट ब्युटिफुल, ब्युटिफुल बिल्डिंग, बिल्डिंग इन दी
वर्ल्ड। प्रश्नाचा अर्थ होता की ताजमहल ही जगातली सर्वात सुंदर वास्तू आहे आणि उत्तरामधला अर्थ झाला ताजमहल ही जगातली सर्वात सुंदर वास्तू नाही का, मीन्स आहेच। ओके, तर अशा पद्धतीनं या वाक्याचं देखील आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हमध्ये रूपांतर केलं। नंतर बघूया चौथ्या प्रकारचं वाक्य, व्हॉट इज सेंटेन्स हिअर, ऑर्डनरी मॅन कॅनॉट डू दिस टास्क, म्हणजे सामान्य माणूस हे काम करू शकत नाही। मग आपल्या मनात प्रश्न तयार झाला पाहिजे, उत्तर तयार झालं पाहिजे, ते म्हणजे सामान्य माणूस हे काम करू शकतं का, आणि उत्तर तसंच झालं ऑर्डनरी मॅन कॅनॉट, म्हणजे सामान्य माणूस हे काम करू शकत नाही। सो व्हॉट इज अवर फॉर्म्युला, ए व्ही एस व्ही सी। सो व्हॉट इज ए हिअर, ए व्ही ऑक्झिलरी वर्ब इज कॅन। ओके, आता आपल्याला माहीत आहे की इथे नॉट आहे म्हणजे इथे नॉट आला पाहिजे का, नाही, नॉट काढायचं आहे। कॅन नंतर सब्जेक्ट म्हणजे ऑर्डिनरी मॅन, ऑर्डिनरी मॅन कॅन, ऑर्डिनरी मॅन, आणि नंतर व्ही व्ही मीन्स डू वर्ब डू, कॅन ऑर्डिनरी मॅन डू धीस टास्क, आणि काय त्याचं शेवटी क्वेश्चन मार्क। क्वेश्चन मार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट टू राईट डाऊन द ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, विदाऊट क्वेश्चन मार्क युअर आन्सर इज नॉट फुलफिल। ओके, कॅन ऑर्डनरी मॅन डू धिस वर्क, म्हणजे सामान्य माणूस हे काम करू शकतो का, मग आन्सर येईल असं ऑर्डनरी मॅन कॅनॉट डू धिस टास्क, सामान्य माणूस हे काम करू शकत नाही। सो अवर आन्सर इज करेक्ट आन्सर, डिड यू अंडरस्टँड। नाऊ लास्ट सेंटेन्स इज गिवन हिअर, ही मेड अ व्हेरी गुड डिझाईन, ही मेड अ व्हेरी गुड डिझाईन। आता बघा की या प्रश्नाला कोणतं नियम लागू पडतो सांगा, इज इट ऑक्झिलरी वर्ब हिअर, हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे का इथे पहा, इज इट ऑक्झिलरी वर्ब हिअर, नो, इथे कुठलाच ऑक्झिलरी वर्ब दिलेलं नाही, सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही, परंतु मुख्य क्रियापद आहे। तर मुख्य क्रियापद ज्या काळामध्ये दिलेलं असेल त्याच्यावरून आपल्याला ऑक्झिलरी वर्ब निवडावं लागतं। सो रीड दिस सेंटेन्स, ही मेड अ व्हेरी गुड डिझाईन, मेड इज द व्ही टू ऑफ मेक, व्ही टू मीन्स सिम्पल पास्ट, सो व्हॉट इज द ऑक्झिलरी वर्ब इन सिम्पल पास्ट, डिड यू अंडरस्टँड, व्हॉट इज द ऑक्झिलरी वर्ब इन सिम्पल पास्ट, दॅट इज डू ऑर डीड ऑर डज, सिम्पल। व्हॉट इज द ऑक्झिलरी वर्ब इन व्ही टू, डीड, ओके डीड आहे। आता मग काय आपल्याला सूत्र काय, ए व्ही एस व्ही सी, सो ए व्ही काय घेऊ मग आपण, डीड, ऑक्झिलरी डीड घ्यायचं। पहा हे निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी वाक्य आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे, नकारार्थ बनवायचा आहे, डीड ही, नंतर सब्जेक्ट, नंतरच तुम्हाला काय घेणं आवश्यक आहे, नॉट घेणं आवश्यक आहे, डीड ही नॉट, देन क्रियापद व्ही, बघा ए व्ही, ए व्ही घेतलं ऑक्झिलरी वर्ब, येस मीन्स सब्जेक्ट घेतलं, नंतर इथे होकारार्थ आहे, इथे नकारार्थी घ्यायचं म्हणजे नॉट घेतलं, नंतर व्ही म्हणजे वर्ब घेतलं मेक, आणि सी मीन्स उरलेलं वाक्य जसंच्या तसं लिहून टाका, डीड ही नॉट मेक अ व्हेरी गुड डिझाईन अँड क्वेश्चन मार्क। ओके, ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स, ही मेड अ व्हेरी गुड डिझाईन, त्याने खूप चांगली डिझाईन बनवली, चांगल्या पद्धतीचा आकार तयार केला। सो आन्सर इज डीड ही नॉट मेक अ गुड डिझाईन, त्याने चांगली डिझाईन बनवली नाही का, म्हणजेच त्याने चांगली डिझाईन बनवली, डीड यू अंडरस्टँड। सो इन दिस वे वी हॅव लर्न सम सेंटेन्स रिलेटेड विथ पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, अँड वी हॅव चेंज फ्रॉम असर्टिव टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ ए व्ही एस व्ही सी। व्हॉट इज फॉर्म्युला, ए व्ही एस व्ही सी। सो नेक्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू सी, स्टुडंट्स लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स इन असर्टिव। सो इन असर्टिव टाईप सेंटेन्स इट इज गिवन, ही लाईक इट, त्याला ते आवडले, अँड वी हॅव टू चेंज दिस असर्टिव सेंटेन्स इन टू इंट्रोगेटिव्ह। आता याचा उपयोग, याचं रूपांतर आपल्याला असे इंट्रोगेटिव्हमध्ये करायचं आहे, प्रश्नार्थी करायचं आहे, आणि आपलं सूत्र काय,
ए व्ही एस वी सी, इज इट ए व्ही गिवन, ऑक्झिलरी वर्ब दिलेला आहे का, नाही आहे. मग पाहायचं की काळ कोणत्या रूपातला आहे, कोणत्या ह्याच्यातला आहे, व्ही टू म्हणजे पास्ट टेन्स आहे, मीन्स इट इज व्ही टू गिवन. आणि व्ही टूमध्ये आपल्याला माहीत आहे की ऑक्झिलरी वर्ब कोणतं राहतं, डीड. सो राईट डाऊन फर्स्ट डीड, ओके, देन यस मीन्स सब्जेक्ट, डीड ही. आता काय महत्त्वाचं पाहणं आवश्यक आहे की ते वाक्य दिलेलं प्रश्नातील वाक्य हे नकारार्थी आहे की होकारार्थी. इट इज गिवन इन पॉझिटिव्ह फॉर्म म्हणजे होकारार्थी आहे, याचं आपल्याला नकारार्थी बनवावं लागेल. डीड ही नॉट, देन लाईक मीन्स वर्ब मुख्य वर्ब मुख्य क्रियापद लाईक, आणि शेवटी दिलेला इट, अँड लास्ट वन इज क्वेश्चन मार्क. तर अशा पद्धतीने हे वाक्य झालं, ही लाईक इट, त्याला ते आवडले. आणि प्रश्न झाला डीड ही नॉट लाईक इट, त्याला ते आवडलं नाही का, म्हणजेच त्याला ते आवडले. डीड अंडरस्टँड. नाऊ नेक्स्ट टाईप ऑफ सेंटेन्स, सी लव्ज हर मदर, ती तिच्या आईवर खूप प्रेम करते. इट इज गिवन इन सिम्पल प्रेझेंट टेन्स बिकॉज थर्ड पर्सन शी अँड वर्ब अटॅच यस. तर आता आपल्याला माहीत असायला पाहिजे की हे सिम्पल प्रेझेंट टेन्स काळातील वाक्य आहे. मग आपल्याला ए व्ही म्हणजे ऑक्झिलरी वर्ब काय घ्यावं लागेल, एकतर घ्यावं लागेल डू किंवा डज. आता या दोनपैकी काय घ्यावं लागणार, तुम्हाला क्रियापदावरूनच माहीत पडायला पाहिजे की इथे कुठलं सहाय्यकारक क्रियापद घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे डज घ्यावं लागेल, कारण क्रियापदाला काय लागलेलं आहे, येस. आणि थर्ड पर्सन आहे, ही किंवा शी किंवा इट असेल, तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मुख्य क्रियापदाला काय लागतो, येस लागतो. ओके, तर राईट डाऊन ए व्ही मीन्स डज, ए व्ही येस, येस घ्यायचं आहे सब्जेक्ट. व्हॉट इज शी, आता पहा की काळ म्हणजे दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे की नकारार्थी. शी लव्ज हर मदर, ती तिच्या आईवर प्रेम करते, मीन्स पॉझिटिव्ह दिलेलं आहे, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आहे. आपल्याला काय करावं लागेल, मग इथे नॉट घ्यावं लागेल, डज शी नॉट, देन मुख्य क्रियापद लव. आता लव्ज नाही लिहायचं, कारण की डज लव मीन्स लव झालेलं आहे, लक्षात घ्या. डज शी नॉट लव हर मदर, ओके, अँड क्वेश्चन मार्क. डज शी नॉट लव हर मदर, ती तिच्या आईवर प्रेम करत नाही का, तर ती तिच्या आईवर खूप प्रेम करते. डीड यू अंडरस्टँड. तर अशा पद्धतीनं हे आपलं हेल्पिंग वर्ब नसताना आपण काय केलं की त्याचं हेल्पिंग वर्ब घेऊन म्हणजे ऑक्झिलरी वर्ब घेऊन त्याचं प्रश्नार्थी वाक्य बनवलं. आता त्यानंतर बघूया तिसऱ्या प्रकारचं वाक्य. व्हॉट इज गिवन, मेनी बॉईज अँड गर्ल्स टेक डिलाईट इन स्पोर्ट. पुष्कळ मुलं आणि मुली काय करतात, खेळामध्ये खूप आनंद घेतात, ओके, क्रीडेमध्ये खूप आनंद घेतात, स्पोर्टमध्ये खूप आनंद घेतात. डीड यू अंडरस्टँड. ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स फर्स्ट. सर्वप्रथम काय करायचं, दिलेल्या वाक्याचं काय करण्याचा प्रयत्न करायचा, अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. अर्थ समजून घेतला म्हणजे तुम्हाला निम्मं उत्तर आलंच म्हणून समजा. ओके, ट्राय टू चेंज फ्रॉम असर्टिव टू इंट्रोगेटिव. सो व्हॉट इज गिवन, आता बघा इथे देखील काय आहे, ऑब्झर्व केल्यानंतर माहीत पडलं असेल की इथे देखील काय दिलेलं नाही आहे, ए व्ही दिलेलं नाही आहे, ऑक्झिलरी वर्ब दिलेलं नाही. पहा, गर्ल्स टेक, डायरेक्ट मेन वर्ब दिलेलं आहे. मग आपल्याला माहीत आहे की काळानुसार आपल्याला तीन प्रकारचे ऑक्झिलरी वर्ब घेता येतात. सिम्पल प्रेझेंटमध्ये डू असेल, सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल तर डू किंवा डज घेता येईल, आणि पास्टमध्ये जर असेल तर काय घेता येईल, डीड घेता येईल. ओके, तर इथे प्रेझेंट टेन्स दाखवलेला आहे, परंतु इथे काय घ्यावं लागेल, आपल्याला डज घ्यावं लागेल की डू घ्यावं लागेल, तर आपल्याला काय घ्यावं लागेल, अनेक वचनी दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला डू घ्यावं लागेल, डू. देन ए व्ही घेतला आपण, आता सब्जेक्ट घेता, सब्जेक्ट कोणतं राहील, मेनी बॉईज अँड गर्ल्स, मेनी बॉईज अँड गर्ल्स, ओके, घेतला ए व्ही एस व्ही सी नुसार, ए व्ही घेतल्यानंतर येस घेतला. आता काय घ्यावं लागेल, पहिले पाहायचं वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी. काय आहे वाक्यात, नॉट आहे का, नाही आहे, म्हणजे होकारार्थी आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये काय घ्यावं लागेल, मग प्रश्नार्थी बनवताना नॉट घ्यावं लागेल. डू मेनी बॉईज अँड गर्ल्स नॉट, देन व्ही, व्ही मीन्स मुख्य क्रियापद, ऑलरेडी फर्स्ट फॉर्ममध्येच घ्यावं लागेल, टेक दिलेलं आहे. डिलाईट
आणि उरलेलं वाक्य एस वी सी सी म्हणजे कॉम्प्लिमेंट्स, दिलेलं वाक्य जशाच्या तसं, डिलाइट इन स्पोर्ट्स. ओके, अँड काय द्यायचं, फुलस्टॉपच्या ऐवजी क्वेश्चन मार्क देणं खूप महत्त्वाचं आहे. डू मेनी बॉईज अँड गर्ल्स नॉट टेक डिलाइट इन स्पोर्ट्स. मग पुष्कळ मुलं आणि मुली हे खेळामध्ये इंटरेस्ट घेत नाही का, आनंद घेत नाही का, म्हणजेच ते काय करतात खेळामध्ये पुष्कळ मुलं आणि मुली काय घेतात, आनंद घेतात. डिड यू अंडरस्टँड? नाऊ नेक्स्ट टाईप ऑफ सेंटेन्स इट इज गिवन, एव्हरी वन डज नॉट लाईक घी. बघा, तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं की एव्हरी वन जर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दिलेलं असेल तर काय घ्यायचं आहे आपल्याला, त्यामध्ये घ्यायचं आहे हु किंवा इंट्रोगेटिव्हमध्ये बदल करताना. एव्हरी वन आले, इथे एव्हरी वन आहे, नेक्स्ट सेंटेन्समध्ये एव्हरी वन आहे, तर आपल्याला बघा की आपल्याला माहीत आहे की एव्हरी वन जर दिलेलं असेल तर आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, हु घ्यायचं आहे ऑक्झिलरी व्हर्बच्या आधी. हु घेणं आवश्यक आहे, म्हणजे एव्हरी वनची सुरुवात आपल्याला इथे कशानं करावं लागेल, हु ने करावं लागेल. हु नंतर डज नॉट दिलेलं आहे, कारण की नॉट निगेटिव्ह असल्यामुळे याला डज लागलं, म्हणजे सहाय्यकर क्रिया लागला. आपल्याला सहाय्यकर नॉट काढायचं आहे, म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय करावं लागेल, लाईकला येस लावावं लागेल. लक्षात ठेवा, हा नॉट इथे येणार नाही, डजही येणार नाही, हु डज लाईक येत नाही. तर डज नॉटसाठी हा डज आलेला आहे, तर आपल्याला नॉट काढणं आहे म्हणजे डजही करणं आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट क्रियापदाला काय लावावं लागेल, येस लावावं लागेल. म्हणजे हु लाईक्स घी, हु लाईक्स घी. क्वेश्चन मार्क, प्रश्नाचा अर्थ होता एव्हरी वन डज नॉट लाईक घी, कोणालाही प्रत्येकाला घी म्हणजे आवडत नाही, तूप आवडत नाही. म्हणजेच इथे विचारला प्रश्न, तूप कोणाला आवडतं, कोणालाच आवडत नाही, प्रत्येकालाच आवडत नाही. डिड यू अंडरस्टँड? सो हु लाईक्स घी निगेटिव्ह होता, इथे आपण पॉझिटिव्ह केला आणि काय केलं, इंट्रोगेटिव्ह म्हणजे चेंज केला. डिड यू अंडरस्टँड? आणि पुन्हा एक क्वेश्चन दिलेला आहे तशाच पद्धतीचा एव्हरी वनचा, अँड व्हॉट इज दिस क्वेश्चन, एव्हरी वन लव्ज हिम, प्रत्येक जण त्याच्यावर काय करतो, प्रेम करतो, प्रत्येक जणाला तो आवडतो. सो इट इज गिवन पॉझिटिव्ह सेंटेन्स, म्हणजे हे होकारार्थी आहे, नॉट नाही म्हणजेच काय आहे, होकारार्थी आहे. आणि होकारार्थीचं जर प्रश्नार्थी करायचं असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, नॉट घ्यावं लागेल. तर एव्हरी वनच्या ऐवजी काय घ्यावं लागणार आपल्याला, हु. आता लव्ज दिलेला आहे म्हणजे क्रियापदाला येस लागला आहे, म्हणजे हेल्पिंग वर्क कोणतं असायला पाहिजे, डज असायला पाहिजे. लक्षात घ्या, व्ही टू असतं तर काय असतं, डीड असतं, आणि फक्त लव असतं तर काय असतं, डू असतं. ओके, सो हु डज नंतर आता पॉझिटिव्ह आहे, होकारार्थी आहे, म्हणजे इकडे काय करावं लागेल, न करार्थी. हु डज नॉट लव हिम अँड क्वेश्चन मार्क. आता पहा याचा अर्थ करून, हु डज नॉट लव हिम, त्याच्यावर कोण प्रेम करत नाही, म्हणजेच प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो. सिम्पल. डिड यू अंडरस्टँड? सो इन दिस वे वी हॅव टू चेंज एव्हरी वन इन टू हु बाय टेकिंग हेल्पिंग वर्क अँड मेन वर्क अँड देन सब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. सो विथ द फॉर्म्युला ए व्ही एस व्ही सी. व्हॉट इज फॉर्म्युला? ए व्ही एस व्ही सी. सो इन दिस वे वी हॅव लर्न हाऊ असर्टिव्ह सेंटेन्स चेंज इन टू इंट्रोगेटिव्ह इन व्हेरी सिम्पल अँड इझी टेक्निक. आय होप दॅट यू अंडरस्टूड द टेक्निक ऑफ चेंजिंग असर्टिव्ह सेंटेन्स इन इंट्रोगेटिव्ह. तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिकले असाल की विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये कसं रूपांतर करायचं, होकारार्थी असेल तर इकडे नकारार्थी राहील, इकडे नकारार्थी असेल तर इकडे होकारार्थी राहील, ते देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजले असेल अशी मला पूर्णतः खात्री आहे. थँक्स फॉर सबस्क्रायबिंग अवर चॅनल फॉर लर्निंग इझिली इन इंग्लिश. ओके, अँड वी हॅव केप्ट सम क्वेश्चन्स, सम एक्झाम्पल्स फॉर युअर प्रॅक्टिस इन डिस्क्रिप्शन बॉक्स. सो डोंट फॉरगेट टू सॉल्व मोर अँड मोर एक्झाम्पल्स रिलेटेड विथ असर्टिव्ह टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. Thank you.